कोण प्रोफेशनल्स आशिले आणि चितून एक बरे बरे संस्था भारतात तयार केल्या असतात mm. तशीच एक इंद्रप्रस्था इन्स्टिट्यूट ऑफ इन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणून असा दिल्ली मागी ट्रिपल आयटी चार पाच कडे असतात भारतात हैदराबाद mm. बेंगलोर असा मागीर इंदोर असा अशो त्यव संस्था ह्या क्षेत्रातले जे उंचे वल्या पावड्या वेले जे, वे जे मनिसिपल झाला mm. ते तयार करतात बाकीचे म्हणतो इंजिनियरींग कॉलेजीस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजीस त्याचबरोबर एम एस सी एमटेक हेवू कोर्स सगळ्यात चालू असतात म्हणजे शिक्षणा बाबतीत भरपूर संधी असतात म्हणजे अर्थ हे जे सांगले अर्था एंट्रन्स एक्झाम आणि तुम्ही एमसीएचा उल्लेख केला म्हणून एक प्रश्न तक्राय की बीसीए आणि एमसीएच संबंध असा बीसीए अंडर ग्रेज्युएट कोर्स बीसीए म्हणजे बॅचलर इन कम्प्युटर एप्लिकेशन जेव्हा ना 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 हा म्हणजे बीसीएचे जे गोवा युनिवर्सिटींनी बीसीए कोर्स चालू असा गेली एक पंधरा वीस वर्ष सुमार चालू असा आणि मधी तेजे सिलेबस चेंज केले हा चेअरमन आशिवा त्या बोर्डचं बीसीए व जसं बी ए आफ्टर ट्वेल्थ तसेच बी ए वा बी कॉम त्याचप्रमाणे बी सी ए व सेल्फ फायनान्स कोर्स म्हणून गोयात चालू असा त्याची फी मात चिच्या बी ए वा बी कॉम कोर्सापेक्षा आणि तो कोर्स आम्ही जशी आमचे एमसीए कोर्स असा त्याचप्रमाणे आम्ही बीसीए कोर्स मॉडेल केला म्हणजे त्याचं डिझाईन केला सेमिस्टर पॅटर्न त्या कंटिन्युअस इव्हॅल्युएशन सिस्टम आणि मॉडर्न असा कोर्स आम्ही तो तयार केला गोयात एक नव नव कॉलेजांनी बी सी ए कोर्स चालू असा त्याचबरोबर बी एस सी कंप्युटर सयंस कोर्स एक नव कॉलेजांनी गोयंत चालू असा तो सायन्स स्ट्रीमितले जे पण भरगे असतात त्यांना बी एस सी कम्प्युटर सयंस करत तुम्ही बीसीए बी एस बी सी ए बीसीए इज ओपन फॉर ऑल बी सी ए म्हणजे बारावी वोकेशनल सुद्धा केल् भरगो

बेसिकली सायन्साचे भुरगे एम सी एक वयताले पण कॉमर्साचे म्हणजे इवन माझे बेच्या कॉमर्साचे आर्ट्साच्या भुरग्यांनी एम केले असा आणि आज ते बरे जाग्यार असा ओके सो बी सी एचे प्रमाणेच बी ए बी कॉम खंयचोय भुरगो एम करपाक शकता म्हणजे तुम्ही एम सी ए जर करून तुमकां बी सी ए जाय अशा भाग ना पण बी सी ए जर केलो जाल्यार एक बरें फावंडेशन किंवा हे मेळटलें बी सी हय आनी बी एक लागून बी सी ए आनी बी कंप्युटर सायन्स केल्ले भुरग्यांक लागून आमचे कडेन एम एस सी कोर्स आसा एमएससी एमएससी आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तो काय असा कोर्स चौगले कॉलेज चालू असा आणि तो सेल्फ फायनान्स तो सेल्फ फायनान्स दोन वर्षाचा कोर्स बाकीचे जसे एमएससी कोर्स असा तो असा पण फक्त आम्ही आमच्या डिपार्टमेंटन चलेना तो चौगले कॉलेज गोवा विद्यापीठाचा कोर्स ओके आणि आता आम्ही एमटेक स्टार्ट केला ओनोचान गोवा इथे या कोर्सा विषयी थोडं एमटेक हो कोर्स जसं बाकीकडे एमटेक असा इंजिनिअरिंग कॉलेज आणि वा बाकीच्या युनिव्हर्सिटीनी तसंच एमटेक हो मास्टर इन टेक्नॉलॉजी तेका स्पेशलायजेशन म्हटल्यार इंजिनियरीग्री डिग्रीज आहे डिग्री आणि रिसर्च ओरिएंटेड कोर्स म्हणजे आयज जो ज्यो मोठ्यो जो कंपनी आज तिथून संशोधनचे काम चाललं वा टिचिंग वचपास बरे स्टुडंट खातीर एम एमटेक कोर्सचा फायदा जाऊ शकता म्हणजे तो जॉयन जॉईन तेन्नाच्यान तो संशोधनाचोच ना विचार करता कर फिल्डात Uh, uh, सर एक प्रश्न असुपशे भुरगे बी सी ए करतात तर एखाद्या भुरगे बी सी ए केल्या उपरांत ती जॉब ऑपॉर्च्युनिटीज किती असतात तो खंयच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वचू शकता म्हणजे एम सी एवढे शिक्षण घेऊ न बी सी ए जेव्हा कोर्स डिझाईन केलो तेव्हा आयडिया अशीच आशिली की तो भुरगो एक एंट्री लेवल जे आयटी मॅन पॉवर जाय पडतो म्हणजे एक कंपनी असा फायनान्स आर्थिक क्षेत्रातली कंपनी त्यांना त्यांचे जे माहिती तंत्र आयटीचे जे विभाग आसा तो सांबाळपाक बारीक सारीक जर तांचे कितें प्रोग्रामींग नीड आसा त्यो करपाक लागून हांवें बी सी ए कोर्स तसो डिजायन केल्लो सो एंट्री लेवल so, खंयच्याय कंपनीन एक आय टी सपोर्ट म्हणून जो आसा स्टाफ तो बी सी ए स्टुडंट कॅन जॉयन दॅर थंय जावपाक शकता आनी तो स्वताचो वेवसाय सुरू करपाक शकता एक सर्वीस दिवपाची वा मेंटेनन्स करपाचे सॉफ्टवेर नाजाल्यार डॅवलॉप करपाचे कित्याक वेबसायट डॅवलॉपमेंट कोणी एक्चुअली सर तुम्ही वदळच्यान हे जे सांगतात की आयटी क्षेत्रात कशे संधी असतात आणि आम्ही इतले वर्षांनी पळले पण एक आयटी क्षेत्रात असे उलयतात आणि जे आम्हाला का फाटल्या काही वर्षांना पळवं की एक प्रचंड अनिश्चितता असा अनसर्टनिटी असे आणि गेल्या काही आम्ही जे जागतिक बंदी हे पळले तर ह्या अनसर्टनिटीकडे आमच्या भुरग्यांनी कसे फेस करप किंवा त्या कसे सामोरे वचप तू एक बरं प्रश्न विचारलो अनिश्चितता ही सगळ्यात असा पण आयटी क्षेत्रात ती खुपच असा त्या खूप कारणं असतात एक म्हटल्या भारतातले जे आयटी टी क्षेत्र हटले ते सगळे जागतिक स्तरार जर मात्र जात जे आमच्या आयटी क्षेत्राचे पहिला परिणाम जाता कि्यात अमेरिकेन वा युरोपात किती झाले जर थंच डिमांड घसरता आणि ते सगळे आयटी बेस्ड उद्योग तांचो मागी हा त्यांची मागणी कमी जाता हा एफेक्ट जाता सो हांसर जे भरगं जॉब करता Mm. कम्पनीक, कम्पनीक सा, ते जॉब सगळे okay. प्रोजेक्ट बेस्ड आता इन्फोसिसा सारख्या कंपनीक त्या कंपनीक ते जाण असतात की आपल्याक फुडल्या वर्षा एक सात आठ प्रोजेक्ट की ते भरपूर पहिली त्यांचे प्लॅनिंग असतात मेळपचे असतात एक अमक्या अमेरिकन बँकेकडल्या त्या प्रमाणे ते हांगा रिक्रुटमेंट पहिलीच करून ओके जर थंय प्रोजेक्ट जर त्यांना मेळना रिक्रूटमेंट बंद इवन अशो खूप फावटी असे घडला की आमचे उमेदवारांक सिलेक्ट उमेदवारांक मागीर शेवट कंपनी सांगता तू जॉईन जाऊ नका वा आशिल्ल्या आशिया मनशांडून उडा आणि हे जे आसा रिट्रेंचमेंट वा काडप हो एकदम अमेरिकेन वा थंय तो समको एक एक, एक सदांचो रुटीन मेळटा आमकां भारतांत ते आमकां स्टेबल नोकरीची एक संवय आसा सो ते ना दुसरे म्हणल्यार हांगा युनियन ना ह्या आयटी क्षेत्रांत तशें कामगारांचे नॉलेज बेज इकॉनॉमी आणि च चो आयटी कंपनी अश्यो आसा की कामगारांक सगळ्यात बऱ्यातल्य बऱ्यो सुविधा ऑलरेडी त्यांनी दिल्ल्यो असतात बरो पगार सगळ्यो सुविधा असतात इवन जीम आसता भितर आणि असे सगळे सो so, तांकां दिसता की मागपाची कांयच गरज ना पण कितें एक इशू जायत आणि ताका संघटना जाय जाल्यार तशी संघटना ना सो इजिली हांगा काढू शकता सो ती अनिश्चितता आनी वाडटा आता त्याचे उपाय म्हटल्यार जो पळय कोण ह्या क्षेत्रात काम करता आपली नॉलेज बेज इतली वाढव आपले ज्ञान की एक तर ती कंपनी तुका समज काढपास सोदप पडटा वा कंपनीच बंद जाता त्या तुका रोखडोच दुसरी कंपनी शकता इतली तुझेकडे जर म्हणजे नॉलेज सतत अपडेट दिसता की जर आपण भरपूर शिक्षण घेतले किंवा त्या हातून आपण एक्सलन्स जाल्यार खंयचीच नोकरी खंयचीच कंपनी तुम्ही काढून उडो दीस इज प्युअरली नॉलेज बेस्ड हे म्हणजे ह्या अनिश्चितता जी असा ती अशी भयाची गजल अशी न समजता एक संधी ती आपले फायदे आपल्या ते यूज करता दुसरे म्हटल्या एक सात आठ सात आठ किंवा खूप एक्सपिरियन्स आयटी क्षेत्र तू कन्सल्टंट शकता कन्सल्टंट जाऊन वडल्या वडल्या कंपन्यात तू कन्सल्ट शकता आज लोक घर बसूनही काम करतो ट्रेंड खूप वाढला ह्या क्षेत्रात म्हणजे हा जर आता एका बऱ्या कंपनीत काम आशिल्लो तर त्या पण हा सांगतो हा घर बसता तुमक जाय झाले तुम्ही मला दोर ना आपण दुसरे काम करता सो कंपनी तुला अलाव करता घर बसून काम कर तुमच्याकडे असं एक डिमांडिंग किंवा बार्गेनिंग फोर्स बार्गेनिंग फोर्स येता असत ऑटोमॅटिकली येता ओके सर जे तुम बोलच्या तुम्ही जे सांगला जे प्रामुख्यान रोजगाराचे संधी जे किने असतात तर जर एखाद्या कसे दिसता की आयटी क्षेत्रात स्वयंरोजगार करप स्वतःचा किने व्यवसाय करप तर त्याला किने संधी असत हो एक हो एक खरंच बरं प्रश्न तुम्ही दिसता आमचे सगळे पळोवप्यांनी हजेर विचार जाय आज असं दिसता की एक तर प्रत्येक जण जॉब आनी आणि आयटी क्षेत्रात तसे जॉब आसात पण आज पहिलीच्या मानान आज कमी जॉब आसात तसे पळोवपाक गेल्यार आणि दुसरे एट्रेक्टीव म्हणजे अत्यंत जो असो एक एक जी संदी आसा ती अंतरप्रनरशीप जी आपण स्वतः एक आपला व्यवसाय उभो करता का आणि आयटी एक क्षेत्र असा की तुका एक तर तसं वडा जागो नका वडली कॅपिटल रिक्वायरमेंट भांडवल नका एक जर एक तीन चार जण मनीस भुरगे मे बरोबर त्यांच्याकडे एक स्वतः कम्प्युटर असता नेटवर्क जर एक बरं मेळ इंटरनेट कनेक्शन आयज ते स्वतःचा व्यवसाय आणि वडल्या वडल्या कंपन्यांची सुरुवात अशीच लहानशा खरी च गॅरेजी वायच स्टार्टअप म्हणून स्टार्टअप जो वर्ड असा तो आय टी क्षेत्रात इतलो आय हे जाला की खूप जण भुरगे वा दोन तीन वर्ष खंयच्या कंपनीत काम करून आमचे तरणाटे आयज स्टार्टअप हे स्टार्ट शकतात स्वतःचा उद्योग म्हणजे प्रॉडक्ट डेव्हलप करतात म्हणजे आपला रोजगार सुरू करपाक कर भांडवल जाय भरपूर जागो जाय किंवा आपला आवय ब कोणतं वडिला असं गरज ना तर स्वतःच्या गुणवत्तेक भांडवल जाय जागो आहे उपाय असतात आज किती असा की जी स्टार्टअप्स असतात ता इन्क्युबेशन सेंटर म्हणून एक तर थोडे कंपनी स्टार्ट करतात सरकार स्टार्ट करतात गोयंत्र बरी गजर आज म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी आज दोन बरी इन्क्युबेशन सेंटर चालतात खे um, सो so, एक आता ते गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीन गोवा सरकारच्या आधारात जिटीक म्हणून वेर्णा वेर्णा जी गोवा चेंबराची ऑफिस बिल्डिंग ही संकल्पना मातशी स्पष्ट करत सो जीटीक हे गोवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर आज थं कितें केलां की स्पेस तयार केला जागो तयार केला सगळे इन्फ्रास्ट्रक्चर असा कंप्युटर असा नेटवर्क आसा इंटरनेट असा तुवें वचून तुका जर एक उद्योग सुरू तांकां तुम्ही दिवपा जाय आनी आणि जाय की आपल्याक थंय चार सीट्स जाय सीट्स म्हटलं चार खुर्च्यो बसपाचो जागो आहे बसलो म्हणजे म्हणजे तुका कंप्युटर आणि कनेक्शन सगळे मेळ्ळें थंय तुझी कंपनी तू स्वतः सुरू करपाक शकता म्हणजे पयलीं जागो भाड्यात घेवपाची गरज ना कांय ना पर सीट पेमेंट करपाचो म्हणजे चार हजार असा पर सीट पेमेंट महिन्यात चार हजार असो पेमेंट आणि तुका तू क्लायटाचे काम करता थंय बसून कर तू सगळे तेंचे फेसिलिटी बाकी यूज कर जेन्ना तू एक स्वताचो तूं कितें तरी किती उबारता त्या तुजो उद्द्योग उद्योग कडेन सुरू करपाचो हो एक ही ही जी एक आता सध्या हे चालू झाल्या एक दीड वर्ष झाली दिसता म्हाका आज त्या स्किमींतल्यान खूप जाणांनी आपला व्यवसाय सुरू केला आसा आणि आज ती बरे भशेन चलता अशें म्हाका तर दिसता कित्याक खूप फावटी तुम्ही पेपरारूय पळत असले की ह्या क्षेत्रांतले उद्योजक बरे बरे प्रॉडक्ट्स तयार करून एकतर भारेन कस्टमराकडनं त्यावलोप केला वा गोयातल्या थोड्या क्षेत्रात जे जाय जात ते डेव्हलॉप केले आसा म्हणजे गोंयकार ह्या क्षेत्रात खूप कार्यरत असतात तोच प्रश्न कारण उलोवपा उलोवार खूब असं की आ, गोयकारांचे राष्ट्रीय स्तराचे स्तरे आम्ही विचार करतात गोयकारांचे आयटीन स्थान किती असा म्हणजे त्यांच्या तो पुढे असा का फाटी असा आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातल्या तुम्ही आमच्या दर्शकांना जे आहात आयटी क्षेत्रात येऊप शेवटी संदेश देऊन सोदतात गोयचे स्थान सध्या गोयात तरी तितली माहिती तंत्रज्ञानाचे उद्योग ना ही एक दुर्दैवाची बाब असा गोयचे सगळे जे गोयात म्हणजे आयटी क्षेत्रात जे जे जाय ते सगळे ॲक्च्युली गोयात पण गोयंतन तितले उद्योग ना थोडेच उद्योग आसा सो so, त्या लागून आमचे जे एम सी एमसीए वा बाकीच्या क्षेत्रात शिकल्यात ते चडशे पुणे बेंगलोर हैदराबाद दिल्ली भायर अशा कामाक का असा सो so, ती एक व्हाट गजाल खूप जण भुरगे हांगा परत येवपाक पण तितले उद्योग ना हांव म्हणना की सगळ्यांनी हांगा येवचें पण जर हांगा जर संदी आसत जाल्यार ते प्रिफर करतले किंवा हंगसले राणीमान बरे असा बाकीचे सगळे बरे तांकां तितलो भायर खर्च जातलो तितलो वाट आनी आमचें उत्पन्न आमच्या भुरग्यांचें उत्पन्न आमकां मेळटलें ही एक बरी गजाल सो त्या दृश्टीन कितें तरी एक विचार करत आहे दुसरे म्हणल्यार जसे म्हणलें आमचे भायर जे कामाक का असा नी ते वेन वी कम्पेर देम टू अदर्स बाकीचे स्टेटींतले भुरगे कित्याक हावे खूब फाटी पळयल्या आमचे भरगे खूप बरे परफॉर्म अशें म्हाका दिसता म्हणजे आमचे शिक्षण आणि भूग्यांचा जो ऍटीट्यूड आणि एप्टिट्यूड असा आणि कम्युनिकेशन स्किल्स स्पेशली तो बाकीच्या भूग्यांच्याकडे खूप बरे असं म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही खंच न्यूनगंड बाळगपाची गरज ना उलट आम्ही त्यांच्यापेक्षा फुटे असा आदरात कंपन्यांनी खूप बरी गजाल सर विषय खूप व्यापक असा पण विषय आमच्या वेळेची आमच्या मर्यादा असा त्यामुळे हा थांब राव पडा आले आणि या विषयी आयटी मौलादेशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे प्रुडंटच्या वतीनं हा आभार मानतात धन्यवाद हे आशिल्ले रामराव वाघ आय टी या क्षेत्राविषयी त्यांनी माहिती दिली तुमक वेगवेगळ्या क्षेत्राविषयी सुचोवचे असत वेगवेगळे रिसोर्स पर्सन आसत जे मुजरत आम्हाला फिचर्स एट द रेट ऑफ प्रुडंट मिडिया डॉट इन ह्या ईमेल आयडीचे ईमेल करेलाची आम्ही वाट पळतात ही कार्यावळ तुमक्या दर शुक्रवार दनपारांड आणि रातची साडे दहा वरां पळ मिळली पळत प्रुडंट